शिवजयंती निमित्त सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीतर्फे नाशिक रोड आणि जिल रोड परिसरात पुतळा सजावट सुशोभीकरण रंगमंच उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. यानिमित्त संपूर्ण नाशिक रोड परिसरात भगवामय करण्यात येणार असून ठिकठिकाणी कमानी आणि प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत. यानिमित्त नाशिक रोडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील मिळणार आहे. जलरोड आणि नाशिक रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं सुनील समजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रंगमंच उभारण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ विधिवत पूजा करून करण्यात आला. दोन्ही ठिकाणी आकर्षक आणि लक्षवेधी ठरणारे हे रंगमंच असणार आहेत. यावेळी माजी आमदार योगेश खोलप, शिवजन्मोत्सव सोहळ्याचे संयोजन समितीचे अध्यक्ष विक्रम कोठोळे, कार्याध्यक्ष राहुल बोराडे, उपाध्यक्ष संतोष वाघचौरे, निलेश कर्डिले, सरचिटणीस राजेश आढाव, खजिनदार राहुल निस्ताने, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रभाग सभापती जयश्री खरजूल, बंटी भागवत, राजेश फुकणे, विशाल संगमनेरे, सुनील अडके, नगरसेवक संभाजी मोरुसकर, पंडित आवारे, सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, जगदीश पवार, हेमंत गायकवाड, संतोष सिरसागर, सुनील पुराडे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, संगीता गायकवाड, सुनीता कोठोळे, ज्योती खोले, दीपाली भोईर, मनोहर कोरडे, शांताराम घंटे, योगेश भोर, कृष्णा लवटे, नितीन चिडे, श्याम खोले, साहेबराव खर्चूल, राजेंद्र बोरे, नितीन खर्चूल, निलेश भोईर हे उपस्थित होते. जयंतीनिमित्त नाशिक रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात 18 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजेला शाहीर यशवंत जाधव यांचं शाहिरी प्रबोधन, रात्री 12 वाजता पुतळ्याचं पूजन आणि 19 फेब्रुवारीला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक, महापूजा, रक्तदान शिबिर, पालखी मिरवणूक, मोटरसायकल रॅली, सायंकाळी मिरवणूक, 20 तारखेला सर्वरोग निदान शिबिर, सायंकाळी 7 वाजता श्री ठोक महाराज यांचं कीर्तन, 21 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता नाशिक सायकलिस्ट राजेंद्र नावखेडे यांचं मार्गदर्शनाखाली नाशिक रोड ते शिवनेरी सायकल रॅली आणि 22 फेब्रुवारीला उदन साटम यांचा मराठमोळी परंपरा कार्यक्रम, 23 तारखेला खासदार छत्रपती संभाजी महाराज यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. आज या ठिकाणी शिवजन्मोत्सव 16/2021 या एकाव्याच्या आज शुभारंभ सर्व मान्यवर तसेच सभासदांच्या हस्ते पार पडला. आजपासून 2021 शिवजन्मोत्सवासाठी अतिशय जोरात तयारी चालू झालेली आहे. तसेच शासनाच्या नियम अटींचे पालन करून याही वर्षी शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. तसेच या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर होणार आहे. तरी सर्व शिवप्रेमींना मी 19 फेब्रुवारीच्या आचमनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी 19 फेब्रुवारी रोजी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं व सामील हो. धन्यवाद. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.